जय शिवराय मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी टॉप कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यास जी सुरुवात झालेली आहे, ही बातमी सध्या महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेली आहे। तर या संदर्भातील आज आपण सर्व माहिती आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत। यामध्ये कोण पात्र असेल आणि हे कुणबी प्रमाणपत्र कोणाकोणासाठी आहे आणि कोणाकोणाला यामध्ये देण्यात येणार, हे आपण सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवीन अपडेट आपण घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, हेच ते पोर्टल जे महासंवाद हे महाराष्ट्र शासनामार्फत जे चालवलं जातं ते पोर्टल हेच ते। तर यामधील आपण हे आर्टिकल पाहू शकता, मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। तर यामध्ये कोणकोणते निर्णय झाले आहेत ते आपण पाहू। यामध्ये मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेले अप्पर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कारवाई करून महिन्याभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, समितीचे इतर सदस्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदयजी सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, खासदार उदयनराजे भोसले, आमदार आशिष सेलार व हे सर्व तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। मराठवाड्यातले महसूल आणि शैक्षणिक रेकॉर्ड तपासण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। या समितीकडे मराठवाड्यातल्या 5 तालुक्यातून कुणबी समाजाची माहिती संकलित केली आहे। याशिवाय हैदराबाद येथून निजामचे जुने रेकॉर्ड तातडीने तपासण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी या बैठकीत दिली आहे। कुणबी नोंद असलेल्यांच्या वंशावळी तपासण्यात येणार आहेत। प्रारंभी सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे यांनी प्रास्ताविकात मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने केलेल्या कार्यसूचीची विस्तृत माहिती दिली। यामध्ये कोणकोणती माहिती ती आपण यामध्ये पाहू शकता। मराठा समाजासाठी विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत ते आपण यामध्ये पाहू। सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून युती शासन सत्तेत आल्यानंतर आम्ही युवकांना नोकऱ्या, शिक्षण, शिष्यवृत्ती तसेच उद्योग व्यवसायासाठी कर्ज, आर्थिक सहाय्य या माध्यमातून मदत केली आहे। मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असताना कुणीही राजकीय स्वार्थासाठी समाजाला भडकवू नये, असे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे। मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची यावेळी माहिती दिली। ती माहिती कोणकोणती आहे ते आपण पाहू। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC-प्रमाणे शैक्षणिक सवलती सुविधा दिल्या जातात, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की सारथी संस्थेमार्फत उच्च शिक्षणासाठी फेलोशिप, स्कॉलरशिप, MPSC व UPSC व इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो। आतापर्यंत सुमारे 12,000 विद्यार्थ्यांना 44.58 कोटी रुपये खर्च करून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात आले आहे। त्यानंतर रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवून 27,347 मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला। राज्यात सारथीचे 8 विभागीय कार्यालयासाठी कोल्हापूर, पुणे, नाशिक, खारघर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर येथे शासनाने विनामूल्य जमिनी सारथीच्या ताब्यात दिल्या आहेत।
सारथी मुख्यालयासाठी पुणे येथे जमीन उपलब्ध करून दिली, 42 कोटी अनुदान उपलब्ध करून दिले आहे। मुख्यालयाचे इमारतीचे बांधकाम 5व्या माळ्यापर्यंत आले आहे। नाशिक येथे विभागीय कार्यालयाची G+20 मजल्याची इमारत प्रस्तावित आहे। शासनाने 7 विभागीय कार्यालयासाठी 1015 कोटी रकमेच्या कामांना मान्यता दिली आहे, असेही ते म्हणाले। त्यानंतर पंजाबराव देशमुख वसतिगृह, निर्वाह भत्ता योजना, विदेशी विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते, तसेच छत्रपती शिवाजी महाराज संकुल अंतर्गत विभागीय कार्यालय 300 विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, 500 मुले व 500 मुली यांच्यासाठी वसतिगृह, शेतकरी समुपदेशन केंद्र व कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र बांधण्यात येत आहेत। त्यानंतर यामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3500 पेक्षा जास्त नोकऱ्या आहेत, तर 1553 अधिसंख्य पदे निर्माण करून उमेदवारांना रुजू करून घेण्यात आले, तसेच 2000 विद्यार्थ्यांना रखडलेली नोकरभरती कारवाई पूर्ण करून सेवेत रुजू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच असे एकूण 3553 जणांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले आहे। आतापर्यंत वर्ग 1 मध्ये 74, वर्ग 2 मध्ये 230 असे मिळून 304 मराठा समाजातील विद्यार्थ्यांना MPSC मार्फत निवड झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली। तर मराठा समाजातील 12 IAS, 18 IPS, 8 IRS, 1 IFS व 12 इतर सेवांमध्ये 51 जणांची निवड UPSC मार्फत झालेली आहे। MPhil व PhD साठी 2109 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे। प्रति विद्यार्थी 20 लाख रुपये 5 वर्षासाठी फोलोशिपसाठी अनुदान दिले जाते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। त्यानंतर पुढला पॉईंट पहा, स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण। मुख्यमंत्री त्यानंतर पुढे म्हणाले की परदेशी शिक्षणासाठी 75 गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते। MS साठी प्रतिवर्ष 30 लाख, याप्रमाणे 2 वर्षासाठी 60 लाख, जर विद्यार्थी PhD करत असेल तर 1 कोटी 60 लाख अनुदान दिले जाते। सारथीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाला 50,000 प्रती प्रकाशित करून विविध ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, माध्यमिक शाळा, शैक्षणिक कार्यालय, शासकीय कार्यालय यांना वितरित करण्यात आले आहेत। तर त्यानंतर UPSC च्या तयारीसाठी मराठा समाजातील 500 मुलांसाठी दरवर्षी दिल्ली व पुणे येथे प्रशिक्षण देण्यात येते। त्याचप्रमाणे MPSC साठी 750 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही दिले जाते। त्यानंतर IBPS व NET SET परीक्षेसाठी हे प्रशिक्षण दिले जाते। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC प्रमाणेच देण्यात आलेल्या सवलती कोणकोणत्या आहेत ते आपण यामध्ये पाहू शकता। विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षांमध्ये वयात सवलत व परीक्षा शुल्क सवलत याचप्रमाणे फायदे दिले जातात। त्यानंतर स्वयंरोजगार व रोजगार आणि उद्योगासाठी मोठे अर्थसहाय्य, त्यामध्ये कोणकोणत्या आहे ते आपण पाहू शकता। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार व रोजगार आणि उद्योजकासाठी बँकामार्फत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा केला जातो। एकूण 67,148 बँक कर्ज लाभार्थ्यांना 4,850 कोटींचे कर्ज वितरित करण्यात आलेले आहे, तर 55,517 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झालेला आहे। आतापर्यंत व्याज परताव्यापोटी विद्यार्थ्यांना 516 कोटीचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे। त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास आणि सारथीस 300 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जातो। मनुष्यबळ व निधीमध्ये कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। तर मित्रांनो, हे होतं
जे मराठा समाजासाठी जे कुणबी प्रमाणपत्र जे देण्याची जी प्रोसेस मुख्यमंत्र्यांनी सुरू केली आहे, या संदर्भातील हा महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या पोर्टलवरील ही बातमी होती। तर माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।